श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला स्वभाव बदलण्याची संधी फक्त मनुष्य जन्मातच असते, ती कशी संधी आपल्याला या जन्मामध्ये भेटते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मनुष्य जन्म म्हणजे नक्की काय हे कोणत्याही मनुष्याने आजपर्यंत समजून घेतलेले नाही, हे मोठे दुर्भाग्य आहे. त्यामुळेच घराघरात नात्यात मतभेद व कलहाचे वातावरण निर्माण होत असते आणि निर्माण झाले आहे आणि भविष्यात हे थांबणे शक्य वाटत नाही. वास्तविक प्रत्येकाने आपल्या वागण्यात बदल करण्यास सुरुवात केल्यास प्रत्येकाच्या दृष्टीने तो सुदीन ठरेल. मनुष्याचा स्वभाव मृत्यूपर्यंत बदलत नाही असे आपण ऐकतो, पण आता समाजाच्या व स्वतःच्या कल्याणासाठी प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आहे. लोक बदलतात हे खरे असले तरी लोक आपल्याला शिकवतात, वाढवतात व काही अनपेक्षित धक्के देखील देतात. पण एखादी व्यक्ती काही गोष्टीची पुनरावृत्ती करत असेल तर ती आपल्या दुखवत असेल, अनादर करत असेल किंवा दुर्लक्ष करत असेल तर आपण त्यांच्यासोबत राहू शकतो हे स्वीकारून राहावे. जर कोणी स्वतःहून बदलायला तयार नसतील, त्यांची इच्छा नसेल तर आपण कोणालाही बदलू शकत नाही. अशावेळी आपण स्वतःच स्वतःला बदलायला हवे. परिस्थितीप्रमाणे अंदाज घेऊन तडजोड करत तर काही प्रसंगी योग्य मार्ग काढत पुढं मार्गक्रमण आपण करत राहिले पाहिजे. नदीचा प्रवाह जसा येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करत पुढे प्रवाहित होत जातो, त्याचप्रमाणे आपणही न थांबता सतत चालत राहायला हवे. वास्तविक निसर्गाने मनुष्य शरीराची व स्वभावाची रचना लवचिक व बदलण्याजोगी केली आहे. खोलवर विचार केला तर मनुष्य प्राणी सोडून इतर कोणत्याही प्राण्याला आपला स्वभाव बदलता येत नाही. उदाहरणार्थ मनुष्य एखादी गोष्ट आत्मसात करतो किंवा एखाद्या सवयीची त्याग करू शकतो, म्हणजे बदल करण्याची क्रिया मनुष्यामध्ये घडू शकते हे निर्विवाद सत्य आहे. काळ बदलतो तसे प्रत्येक माणसाने बदलायला हवे, पण कधीकधी आपण बघतो वाढत्या वयानुसार माणसे बदलण्याऐवजी बिघडलेलीच आपल्याला दिसतात. याचेच एक उदाहरण म्हणजे एका कुटुंबात एकत्र राहूनही पती पत्नी 45 वर्ष एकमेकाशी सौजन्याने बोलले नाही, शेवटी एका पाठोपाठ एक असा दोघांचाही अंत झाला. घर संपत्ती संतती असूनही यशस्वी जीवन त्यांना जगता आले नाही.